नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता एनबी मॅक्स मराठी। पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाने परिसरातील गावांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। त्यातच येथील नैसर्गिक पाण्याचे स्रोत प्रदूषित होऊन जैवविविधताचे नुकसान झाले आहे। पर्यावरणाची नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे महत्त्वाचे आहे। त्याकरिता उद्योगाचे सामाजिक जबाबदारी म्हणून CSR फंड वापरून काही प्रमाणातील गरजा पूर्ण करण्याकरता सर्व ग्रामपंचायत व स्थानिक एकत्र येऊन चळवळ चालू केली आहे। त्यामध्ये कोलवडे ग्रामपंचायत, सरावली ग्रामपंचायत, सालवड, पाम, कुंभवली, खैरेपाडा, पास्तळ या सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य उपस्थित होते। औद्योगिक क्षेत्रातील आजूबाजूच्या ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांनी एक सभा घेऊन ठराव पास केला। यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रभाकर राऊळ, पर्यावरण दक्षता मंचचे अध्यक्ष मनीष संके व विदुर पाटील सह इतर गावकरी उपस्थित होते। पहा एक रिपोर्ट एनबी मॅक्स मराठीवर। तर इकडच्या औद्योगिक क्षेत्रातून होणारं जे बेसुमार प्रदूषण आहे आणि ह्या प्रदूषणाचा दुष्परिणाम आणि अत्यंत मोठी झळ ह्या परिसरातील गावांना होत आहे आणि आम्ही अशाच गावांना बोलवलो जे प्रकल्पग्रस्त आहे, ज्यांच्या बापदादांच्या जमिनी ह्या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये गेलेल्या आहेत। किंबहुना ह्या ठिकाणी ह्या परिस्थितीला थोडीशा बदल घडवण्यासाठी किंवा पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी एकही पैसा खर्च केला जात नाही। खरं तर उद्योजकांची एक सामाजिक नैतिकता असते, ती जबाबदारीची जर जाणीव ठेवली तर बऱ्यापैकी CSR ह्या ठिकाणी पाणथळ भूमी आहे, जेवढे वेटलँड्स आहेत हे रिडेव्हलपमेंटसाठी वापरण्यात आलं तर निश्चितच इकडचं पर्यावरण काही सुस्थितीत येऊ शकतं आणि पुढच्या पिढीला आम्ही जो वारसा आहे काही प्रमाणात चांगला देऊ शकतो, हा एकमेव उद्देश होता। पर्टिक्युलर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने जाऊन होत नाही म्हणून संघटित होण्याचा निर्णय आज ह्या ठिकाणी घेण्यात आला आणि ह्या चळवळीला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं मला वाटतं। या तारापूर MIDC एवढे वर्ष स्थापन होऊन जे गावाला नुकसानच दिलेलं, प्रदूषणच दिलेलं आहेत, परंतु इथे करोडो रुपये तर जे नफा ते कमावतात परंतु गावासाठी काय करत नाही, तर त्या ह्याच्यातनं कायद्याप्रमाणे CSR फंड जो त्यांच्याकडून मिळाला पाहिजे तो मिळण्यासाठी या आजूबाजूच्या सगळ्या 6-7 ग्रामपंचायतला आम्ही एकत्र करून सगळे सरपंच, उपसरपंच, गावातले प्रतिष्ठित नागरिक यांना एकत्र करून एक संघटना तयार करणार आहेत आणि जो गावाचा अधिकार आहे, हक्क आहे, तो मिळवण्यासाठी आम्ही ह्या ह्याच्यातनं प्रयत्न करणार आणि सगळ्यांनी एकत्रित केलेला आहे आणि हा लढा आम्ही आता पुढे असा चालू ठेवून प्रत्येक कंपनीकडून जो हक्क आहे तो आम्ही मागून घेणार आहेत आणि तो प्रत्येक गावाला मिळावा अशी आमची विनंती राहील। CRS फंड जर तुम्हाला ते देत असतील आणि प्रदूषण जर कमी करत नसतील तर त्यावेळेस तुम्ही काय करणार? ना, पहिलं प्रदूषणावर आमचा भर राहील। प्रदूषण ॲक्च्युली पहिलं पाण्याचं प्रदूषण हे आधीच झालेलं आहे, ज्या जमिनीत मुरलेलं आहे ते तर काय आता काढून, पण त्याच्यावरती CETP सारखे प्रकल्प जे त्यांनी करायला लावले होते, ॲक्च्युली CETP हा प्रकल्प अगोदर होऊन नंतर MIDC झाली पाहिजे होती, परंतु MIDC झाल्यानंतर 25 वर्षांनी CETP झाला आणि तोसुद्धा तुटपून जाय, म्हणजे 25 MLTs आहे आणि आणखी जो होऊ घातलेला आहे त्याच्यातसुद्धा विघ्न होतात, म्हणजे तोसुद्धा तयार होत नाही आणि सगळा लोड हा आमच्या गाव सालवड गावातील CETP येतो आणि त्याचा ओव्हरफ्लो पाणी आमच्या गावातनं वाहतो आहे, तर प्रदूषणासाठी आमची पहिली हरकत असेल, प्रदूषणावर त्यांनी उपाययोजना पहिली करावी, कधीच आम्ही खपवून घेणार नाही। महत्त्वाचं म्हणजे CRS फंड मिळावा हा विषय आम्ही धरला तरी खऱ्या अर्थाने 45 वर्षामध्ये आजूबाजूच्या जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतींना त्यांचे हक्क मिळावे, कायदेशीर हक्क मिळावे, मग त्यात पाणी असू द्या, आम्हाला प्रदूषणापासून त्यांना आम्हाला त्रास कमी झाला पाहिजे, आमचा CRS फंड असायला पाहिजे, आमच्या घर ग्रामपंचायतीचं उत्पन्न घरपट्ट्यांचा विषय आहे, घरपट्ट्या मिळायला पाहिजेत, म्हणजे या सर्व विषय धरून आम्ही आज एक सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य एकत्र झालो आणि आज आमची सभा झालेली आहे, मीटिंग झालेली आहे, आता आमचा लढा सुरू झालेला आहे। खऱ्या अर्थाने आमचे जे हक्क आहेत ते आम्हाला मिळायलाच पाहिजेत आणि ते कायदेशीर मिळायला पाहिजेत आणि म्हणून आम्ही हा लढा उभारला आहे। ह्या लढ्यामध्ये आम्ही सर्व ग्रामपंचायतीचे सर्व लोक, आमचे गावचे लोक, सर्व जेवढे बाधित लोक आहेत त्या सर्वांना एकत्र घेऊन ह्या संदर्भामध्ये आम्ही ह्या कंपनीवाल्यांना, ह्या औद्योगिक क्षेत्रातील सर्व मोठीचे अगदी अतिशय मजूर असे जे कंपनी मालक आहेत त्यांना आम्ही आता ह्यांना सरळ करणार आणि आमचा जो हक्क आहे तो आम्ही आता मागून घेणार आणि त्यासाठी आम्ही आता एकत्र झालेलो आहोत।
अशाच प्रकारे वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या ठिकाणची माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. पाहत राहा NBMX मराठी.